स्टूडेंट्स, गुड मॉर्निंग एवरीबडी। क्लास थर्ड सब्जेक्ट इंग्लिश, स्ट्रिंग्स ऑफ एक्शन। टुडे वी लर्न स्ट्रिंग ऑफ एक्शन पार्ट टू। नेक्स्ट पीरियड वी लर्न, आपण बघा पेज नंबर 20 वरचं काल बघितलं होतं, याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला ऍक्शन सांगितल्या होत्या, जसं रीडिंग, रायटिंग, इटिंग, वॉशिंग हँड, ड्रिंकिंग टी, स्लीपिंग, रनिंग, जम्पिंग, वॉकिंग, सिंगिंग, डान्सिंग, स्वीपिंग द फ्लोर, क्लोजिंग द डोर, क्लाइंबिंग अ ट्री, क्राइंग, स्माइलिंग, वेविंग, राइडिंग अ हॉर्स, लॉफिंग, ड्राइविंग अ कार। आता हे आपण काल बघितलं होतं, हे ऍक्शन तुम्हाला काय करायचं आहे तर माइंड म्हणजे मूक अभिनय। जर टीचरने तुम्हाला एखादी ऍक्शन करायला सांगितली तर तुम्हाला ते सांगायचं नाही आहे की मी काय करणार आहे, तुम्हाला फक्त न बोलता ती ऍक्शन करून दाखवायची आहे। पेज नंबर 21, लुक ॲट युअर टेक्स्ट बुक। आय रीड पार्ट्स। लिसन केअरफुली अँड लर्न टू प्ले द गेम ऑफ स्ट्रिंग्स ऑफ ॲक्शन। आता इथे गेम दिलेला आहे, ह्या गेम कसा खेळायचा हे आपल्याला आता बघायचं आहे। टीचर से, आता टीचर काय म्हणते बघा, नेहा कम फॉरवर्ड। कम मीन्स एने, फॉरवर्ड मीन्स पुढे, नेहा समोर ये, पुढे ये। माइम अँड ॲक्शन अँड से व्हॉट आर यू डुईंग। माइम म्हणजे मूक अभिनय करणे। आल्यानंतर नेहा, तू समोर आल्यानंतर तुला ती ॲक्शन करायची आहे, तुला सांगायचं नाही आहे की मी ॲक्शन करणार आहे। जर तुला क्राईम करायचं असेल तर ओनली ॲक्शन, नॉट वर्ड्स, तुम्हाला ॲक्शनचं नाव सांगायचं नाही। नेहा से आय एम क्लोजिंग द डोर। तिने माइम केलं आहे, मूक अभिनय केला आहे, तिने फक्त करून दाखवलेलं ॲक्शन, तिने काही म्हटलं आहे का आपल्याला, नाही, ती बोलली नाही, तिने फक्त ॲक्शन करून दाखवले। कोणती ॲक्शन केली आहे? क्लोजिंग द डोअर। आता असे ॲक्शन केल्याबाबत आपल्याला कळलं पाहिजे की तिने कोणती ॲक्शन केलेली आहे। तर नेहाने जी ॲक्शन केली ती ॲक्शन अशी असल्यामुळे आपण पटकन सांगू शकतो की क्लोजिंग द डोअर। टीचर सेड गुड, कीप डुईंग इट, व्हेरी गुड। तिला जसं नेहाने ती ॲक्शन केल्याबरोबर टीचरने तिला गुड म्हटलं आणि कीप डुईंग इट, अशाच प्रकारे तुम्हाला बाकीचे ॲक्शन्स करायचे आहेत। आशुतोष नाऊ कम हिअर। आता नेहा झाली, नंतर आशुतोषला मॅडमनी बोलवलेले आहे, नाऊ कम हिअर, तू पण आता समोर ये। नाऊ माइंड अनादर ॲक्शन। आता तुला मूक अभिनय करायचं आहे, दुसरी ॲक्शन करायची आहे। जसं नेहानी क्लोज द डोअर केलं तर त्याच पद्धतीने तुला दुसरी ॲक्शन करायची आहे। आशुतोष से नेहा इज क्लोजिंग द डोअर। नेहाने जी ॲक्शन केली ती कोणती केली? क्लोजिंग द डोअर। त्याने पटकन सांगितलं की मॅडम, हिने जी ॲक्शन केली आहे ती ॲक्शन कोणती केली आहे? क्लोजिंग द डोअर। अँड आय एम वॉशिंग माय हँड। आणि हा आशुतोष काय करणार आहे? वॉशिंग हँड। आता त्यांनी फक्त हात धुण्याची कृती करून दाखवली आहे, मूक अभिनय, नॉट त्याने स्पीक, तो बोलला नाही, त्यांनी फक्त ॲक्शन करून दाखवलेली आहे। सपना से नेहा इज क्लोजिंग द डोअर। आता बघा, सपना सांगत आहे नेहाने काय केलेलं आहे? क्लोजिंग द डोअर। आशुतोषने काय केलं आहे? वॉशिंग हिज हँड। अँड आय एम क्राईंग। आता ही सपना काय करणार आहे? क्राईंगची ॲक्शन करणार आहे। क्राईम इज रडणे, नॉट स्पीक, ती बोलली नाही, ती फक्त समोर आली, तिने सांगितलं की नेहाने काय केलेलं आहे? क्लोजिंग द डोअर केलेलं आहे। आशुतोषने काय केलेलं आहे? तर वॉश युअर हँड, त्याने आपले हात धुतलेले आहे। आता ती जी स्वतः कृती करणार आहे, ती कृती कशाची करणार आहे? ओनली क्राय, ती रडायची कृती करणार आहे, बट नॉट स्पीक, ती बोलणार नाही, फक्त ती कृती करणार आहे। त्यानंतर केतन सेट नेहा इज क्लोजिंग द डोअर। आता प्रत्येक मुलगा जसं येत आहे तो सांगत आहे की पहिलीने काय केलं, दुसऱ्याने काय केलं, तिसऱ्याने काय केलं, आता मी काय करणार, हे प्रत्येक जण आपापल्या परीने सांगून आलेला आहे। आता हा केतन नावाचा मुलगा आलेला आहे, फॉरवर्ड म्हणजे समोर आलेला आहे, तो काय सांगतो बघा, नेहा इज क्लोजिंग द डोअर। ओके, नेहानी क्लोजिंग द डोअरची कृती केलेली आहे। नेक्स्ट आशुतोष इज वॉशिंग हिज हँड। आशुतोषने काय केलं? वॉशिंग हिज हँड, त्याने आपले हात धुतलेले आहे। सपना इज क्राईंग, सपना रडण्याची, सपनाने काय केलंय? रडण्याची कृती केलेली आहे। अँड लास्टमध्ये केतन काय करत आहे? आय एम सिंगिंग, सिंगिंग मीन्स गाणे, तो गाणे म्हणणार आहे, गाणे म्हणण्याची कृती करणार आहे। अशा पद्धतीने तुम्हाला हा गेम खेळायचा आहे। म्हणजे जो शेवटची मुलगा येईल, जसं पहिला आला त्याने एक कृती केली, दुसरा आला त्याने तिसरी सांगितलं आणि स्वतःही केली, तिसरा आला त्याने पहिलीचंही सांगितलं, दुसऱ्याचं सांगितलं आणि स्वतःची कृती केली, चौथा मुलगा आला त्याने परत पहिलीने काय केलं, दुसऱ्या विद्यार्थ्याने काय केलं, तिसऱ्याने काय, आता मी काय करणार, अशा पद्धतीने आपल्याला हा गेम खेळायचा आहे। समजा एक
मुलगा परत जर आला असेल समोर, समजा मी एका प्रियंका नावाच्या मुलीला समोर बोलवलं, तिला सांगितलं की तू आता मुक ऍक्शन कर की माइंड, तर ती काय करेल? ती आता दुसरी ऍक्शन करू शकते. ती कोणती करेल? रनिंग करेल किंवा रायटिंग करू शकते किंवा रीडिंग करू शकते. तर ती सांगेल की पहिल्यांदा जी मुलगी आली होती, कोण आली होती? नेहा. नेहाने काय केलं? क्लोजिंग द डोर. आशुतोषने काय केलं? वॉश युअर हँड. त्यानंतर सपनाने काय केलं? क्राईंग. आणि केतनने काय केलंय? सिंगिंग. आणि आता ती जी स्वतः करणार आहे ती कृती ती कोणती करणार आहे? रिडिंगची करणार आहे, वाचन करत आहे. समजा ती लिहत असेल असं हात जर ती दाखवत असेल तर ते रायटिंगचं वर्क, रिडिंग रायटिंग करत आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा गेम खेळायचा आहे. म्हणजे पहिल्या विद्यार्थ्यापासून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की पहिल्या विद्यार्थ्यांनी काय केलं, दुसऱ्याने काय केलं, तिसऱ्याने काय केलं, चौथ्याने काय केलं, पाचव्याने काय केलं, असा क्रम तुम्हाला वाढवत जायचं आहे. आणि जेवढ्या काही ऍक्शन्स आलेले आहेत ह्या पूर्ण ऍक्शन्सवर आधारित तुम्हाला गेम खेळता येऊ शकतो. अशा पद्धतीने आपल्याला हा छोटासा गेम खेळायचा आहे. लुक ॲट पेज नंबर 21. अशा पद्धतीने तुम्हाला, तुम्ही घरी सुद्धा चार पाच जर तुम्ही मित्र मैत्रिणी वगैरे घराजवळचे असले तर तुम्ही ह्या पद्धतीने ऍक्शन्स घेऊन तुम्ही हा गेम खेळू शकता. ओके.